नमस्कार बालमित्रांनो, मी सौ शीतल सतीश अहिरे। आज मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे, अतिशय गम्मत आहे। त्या वाक्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका। काकूने काकाचे कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले। आता ह्या वाक्यामध्ये एक गम्मत आहे, ती शोधा पाहू। ह्या वाक्यामध्ये एक असं अक्षर आहे ते पुन्हा पुन्हा आलेलं आहे। मी परत वाक्य सांगू का? काकूने काकाचे कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले। आता ह्या वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा येणार अक्षर कोणतं? तर ते अक्षर आहे क। कोणतं अक्षर आहे ते? क। आता आपण ह्या क ची ओळख करून घेणार आहोत। श्रावणी, तुला काय दिसतंय बरं पहिल्या चित्रात, सांग मला। चित्र कसलं दिसतंय ते? कमळचं। कमळ, बरोबर। कमळ ह्या चित्राखाली अजून दुसरं चित्र आहे, दिसतंय का तुला? हो। कसलं चित्र आहे सांगशील का तू? डोळ्यांचं। त्या डोळ्यांना काय लावते ती मुलगी? काजळ। बरोबर। आता परत त्या चित्राखाली अजून एक चित्र आहे, दिसतंय तुला? हो। कसलं चित्र आहे ते श्रावणी? ते लायब्ररी मध्ये पुस्तक आहे ते। तू दुकानात जाते का कापड दुकानात? हो। मम्मी सोबत जाते की नाही? हो। आणि तिथे दिसतात तुला असे कपड्यांचं असे बघ, असे रील केलेले दिसतात ना, एकत्र फोल्ड केलेले? हो। मग तेच आहे ते कापड। कापड? काही जण हे कापड विकत घेतात आणि त्यांचे कपडे, हा, शर्ट शिवतात, पॅन्ट शिवतात, आलं लक्षात? आता वरती चित्र बघ, कमळच्या शेजारी काय दिसतंय तुला? कचोरी। कचोरी दिसते, आवडते ना तुला कचोरी? हो। खाते का तू? हे चित्र कसलंय मग? कचोरीच्या खाली जे दिसतंय ते चित्र कसलंय? ते कांद्याचं आहे। बरोबर, कांदा तुमच्या शेतात पिकतो ना? हो। आता ह्या कांद्याच्या खाली बघ, हे कसलं चित्र आहे ते तुम्हाला सांगायचंय, व्यवस्थित जवळून बघ। हा, कापसाचं। बरोबर, हुशार आहेस ग तू, छान लवकर ओळखलं, कापूस। आता इकडे लक्ष दे हा, कचोरीच्या शेजारी एक वस्तू दिसते तुला। काय ते वस्तू? मशीन। बरोबर आहे, ते मशीनच आहे, पण ते कशासाठी वापरतात? झाड कापण्यासाठी। हा, मग आपण जे लाकूड कापण्यासाठी, झाड कापण्यासाठी जे मशीन वापरतो की नाही, त्याला एक शब्द आहे वेगळा। ह्या मशीनला काय म्हणतात? करवत। करवत, बरोबर। आता ह्या करवतीच्या खाली तुला अजून एक चित्र दिसतंय, छान खायचा पदार्थ आहे, दिवाळीला करतात बघ, करंजा। कशाच्या करतात करंजा? पिठाच्या। पिठाच्या फक्त? आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं असतं? साखर आणि खोबर, जे किसलेलं खोबरं आणि साखर टाकायची असते, किंवा गूळ टाकतात, त्याला करंजा असं म्हणतात। आता इथं बघ, कसलं चित्र आहे हे? काठीचं। बरोबर ओळखले श्रावणी। आता बघ, करवतच्या शेजारचं चित्र सांगाय, चित्राचं नाव सांगायचंय मला। कप आहे। कप आहे, आपण चहा पितो, दूध पितो। आता ह्या कपच्या खाली अजून एक चित्र दिसतंय तुला श्रावणी। समुद्र किनारा। किनारा, किनारा किंवा काठ, समुद्राचा काठ। आता बघ, हे काय दिसतंय? समुद्र किनाऱ्याच्या खालचं चित्र, छान छान हिरव्या रंगाच्या आहेत कैऱ्या। आवडतात का तुला कैऱ्या? कैऱ्यांपासून काय काय बनवतो आपण? लोणचं। कैरीचा ठेचा पण बनवून खातो ना आपण। आता बघ, कपच्या शेजारी एक चित्र दिसतंय तुला छान, कसलं चित्र आहे ते मला सांगायचंय तू? कावळ्याचं। बरोबर, कुठं असतो हा कावळा? असं बाहेर किंवा झाडावर।
बरोबर, झाडावर आपल्या घरासमोर तार असते की नाही विजेची, हं, त्या तारेवर सुद्धा हा कावळा बसलेला असतो, तो आपल्या घराजवळ येतो, बरोबर आहे की नाही, आणि जोर जोरात ओरडतो, काय ओरडतो, काम काम, बरोबर। आता ह्या कावळ्याच्या चित्राच्या खाली एक दुसरं छानसं चित्र दिलंय बघ बरं, आता ओळखायचंय, हं, त्या चित्राचं नाव मला सांगायचंय, कढई। शाबास, त्याला काय म्हणतात, कढई। कढईत काय करते मम्मी, काय तयार करते कढई मध्ये, पोहे, अजून भाजी पोळी। आता बघ ह्या कढईच्या खाली अजून एक चित्र दिसतंय तुला, ते बघ, काही माणसं आहेत आणि ते माणसं ते एका लोखंडाच्या सळईच्या मागे उभे आहेत, हं, त्या माणसांना काय म्हणतात ते मला सांगायचंय, कैदी। बरोबर, कधी कधी आपणही घरात होतो ना कैदी, हं, लॉकडाऊन मध्ये झाली की नाही तू कैदी, झाली की नाही, घरातून बाहेर पडायचं नाही, मग कैदी कोण आहे, आपण पण। बरोबर, आता आपण पुढे बघूया श्रावणी, आता ह्या पुढच्या चित्रांचं नाव मला सांगायचं आहे, काय आहे हे, कोठी। बरोबर, एक कोठी आहे का, अनेक कोठ्या आहेत। बर, व्हेरी गुड, कसलं चित्र दिसतंय तुला श्रावणी, कोठार। कोठार, धान्याचं कोठार, खूप जास्त धान्य जमा होतं की नाही, मग आपण ते विकून टाकतो आणि ते जे धान्य विकलं असतं ते एका ठिकाणी असं जमा केलं जातं आणि ज्या ठिकाणी ते जमा होतं त्या जागेला म्हणतात कोठार, काय म्हणतात, कोठार। बरोबर, आता बघ कोठारच्या शेजारी अजून एक चित्र दिलंय, हं, हे चित्र तू व्यवस्थित बघायचंय, त्या घरं बघायचे, तिथले झाडं बघ आणि ते कुठलं आहे, कोणत्या भागातलंय ते मला सांगायचंय, कोकण। बरोबर, कोकणामध्ये असे घरं असतात की नाही, उतरत्या छपराची, कौलाची, बघ मागच्या बाजूला नारळाचे खूप मोठे मोठे झाड आहेत, हे चित्र ओळखीचं आहे, काय म्हणतात याला, कंगवा। कंगवा, कंगव्याने काय करतेस तू, केस विंचरते। कसलं चित्र दिसतंय कंगव्याच्या शेजारी, बांगड्या। बांगड्या, बांगड्या लहान असतात, बांगड्या कशा असतात, थोड्या आकाराने लहान असतात, हे मोठे मोठे, याला काय म्हणायचं मग, कडे। बरोबर, कडे किंवा आपण त्याला कंगन असंही म्हणतो। चित्रावर क्लिक केल्यानंतर त्याच्या समोर तुला एक शब्द दिसतोय, हा, तो शब्द तुम्हाला सांगायचा आहे, कसला शब्द असेल बरं तो, कप। कप, बरोबर, आता आपण या दुसऱ्या चित्रावर क्लिक करायचंय, शब्द वाच, कपाट। बरोबर, या तिसऱ्या चित्रावर आपण क्लिक करायचंय, काकडी। काकडी, बरोबर, या चित्रावर आपण क्लिक केलं आणि कोणता शब्द आला तिथं वरती, कढई। छान वाचलंस, बरोबर, आता ह्या चित्रावर क्लिक केल्यानंतर वरती कोणता शब्द आला आहे ते मला सांगायचंय, कणीस। कसलं कणीस आहे ते श्रावणी, मक्का। मक्याचं कणीस आहे ना ते, बरोबर। आता इथे नावं दिलेली आहेत, हं, चित्रांची नावं दिलेली आहेत, त्या कोणत्याही एका नावाला आपण क्लिक करायचं आणि त्याच्यावरून चित्र शोधायचे आहेत। आता पहिले काय करणार आहे, पहिल्या चित्रावर, पहिल्या नावावर आपण क्लिक करणार आहोत, कसलं चित्र आलं समोर, कपाट। कपाट म्हणजे काय झालं, हे नाव काय आहे मग श्रावणी, कपाट। बरोबर, हे नाव आहे कपाट। आता बघ दुसऱ्या, कसलं चित्र आलं आपल्या समोर, काकडी। आता हे तिसऱ्या नावावर आपण क्लिक करणार आहोत, कसलं चित्र आलं आपल्या, कप। कप, आता आपण ह्या चित्राला क्लिक केलं, कसलं चित्र आहे हे, कमळ। बरोबर, ह्या चित्राला क्लिक केलं, कोणता शब्द आला खाली, कचोरी। कचोरी, करवत, करंजी, कप,
कावळा काजळ कांदा किनारा कपडा काठी कढई कापूस कैरी कैदी कोठी कोठार कौल कंगवा कंगन। आता काय करायचं, त्या चित्रांच्या नावावरून आपल्याला चित्र शोधायची आहेत। पहिले नाव वाचतेस का तू? कमळ कचोरी करवत करंजी कप कावळा काजळ कांदा किनारा कपडा काठी कढई कापूस कैरी कैदी कोठी कोठार कौल कंगवा कंगन। आता तुला समोर शब्दांचं चक्र दिसतंय का तुला? सगळे शब्द दिसतायत ना? हो। आता त्या शब्दांपैकी काय करायचंय, फक्त क या अक्षराला गोल करायचं आहे। म्हणजे जिथं तुला ज्या शब्दामध्ये क हे अक्षर दिसतंय तिथं क्लिक करायचं आणि तिथं गोल होणार आहे। Thank you.
श्रावणी आता आपल्याला शिकायचे क कसा काढायचा, कसा काढलाय बघ बरं समोर क, सांगशील का मला पहिले काय केलं, आधी कोणती क्रिया केली? आधी अर्धा डाव्या बाजूने अर्धा गोल काढ, बरोबर, त्याच्या पुढे काय केलं? उभी रेषा मारली, नंतर काय केलं मग? त्या बाजूने अर्धा गोल काढला, बरोबर, उजव्या बाजूने अर्धा गोल काढला आणि त्याच्यानंतर वरती रेषा मारली, आडवी आडवी रेषा ओढली, काय तयार झाला? को, बरोबर, काय म्हणायचं याला? को, शाबास, थँक्यू।